नमस्कार. PWMT ब्लॉगस्पॉट.इन वर आपले स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत दिनांक 1/1/2007 ते दिनांक 26/2/2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनात कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याबाबत. या ठिकाणी आपण जे शासनाने निर्णय दिलेला आहे त्यानुसार आपण पाहणार आहोत की आपल्यासाठी जे कर्मचारी दिनांक 1/1/2016 ते दिनांक 26/2/2009 या कालावधी सेवानिवृत्त झाले किंवा जे सध्या हयात नसेल तर त्यांच्या कुटुंबांना जी कुटुंब निवृत्ती वेतन हे मिळेल तर याबाबत शासनाने 27 डिसेंबर 2018 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये यांनी शासनाने असे आदेश दिलेले आहे की दिनांक 1/1/2006 ते 26/2/2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुधारित केल्यानंतर अनुज्ञेय थकबाकीची रक्कम निवृत्तीधारकांना अदा करण्यात यावी याबाबतचा शासन निर्णय झालेला आहे. आणि याबाबत बऱ्याचशा कार्यालयाला याचे कडून कारवाई होत नाही आहे. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती नाही आहे. त्याकरिता जे सेवानिवृत्त झालेले आहे 1/1/2006 ते 26/2/2009 या दरम्यान त्यांनी आपण ज्या कार्यालयात होते त्या कार्यालयात जावे व त्यांना सांगावे की माझे पेन्शन केस रिवाईज करा, नमुना 6 भरा. याकरिता प्रत्येक कार्यालयाला शासनाने सूचना केलेल्या आहे. कार्यालय प्रमुखाला सूचना केलेल्या आहे की त्यांनी 6 महिन्यातून आढावा घ्यायचा, आपले किती लोक निवृत्त झाले त्यांची माहिती तयार करावी. तर या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी हे करायला पाहिजे. आणि जे पेन्शनर आहे ज्यांचे जे कर्मचारी मयत झालेले आहे त्यांच्या कुटुंबांना या गोष्टीची माहिती नाही आहे आणि काही काही कार्यालय पण याबाबत उदासीन असतात, त्यामुळे आपण एकमेकांना सांगून यांचे वेतन निवृत्ती वेतन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. याकरता मी एक फॉर्म तयार केलेला आहे. त्या फॉर्ममध्ये आपण माहिती भरावी आणि पूर्ण तयार होऊन जाईल. हा फॉर्म जो आहे आपला ब्लॉगस्पॉटला टाकलेला आहे. शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये PWMTBlogspot.com इथे पेन्शन हा टॅब आहे. पेन्शन ह्या टॅबवर दिनांक 1/1/2006 ते 26/2/2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तधारकाच्या निवृत्ती वेतनात कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याबाबतचा एक्सेलची फाईल टाकलेली आहे. इथे क्लिक करावी. यानंतर एक्सेलची फाईल ओपन होईल. एक्सेलची फाईल ओपन झाल्यानंतर ती आपल्याला अशी दिसेल. या ठिकाणी आपल्याला सेवानिवृत्ती प्रकरण PPO नंबर टाकायचा आहे. कर्मचाऱ्याचे नाव, त्यांचे वडिलांचे नाव, जन्मतारीख भरायची आहे, धर्म हिंदू, त्यांचा जो पत्ता असेल तो टाकायचा आहे आणि सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, सेवा समाप्तीचा दिनांक टाकायचा आहे. बाकी निरंकित. आणि इथे आपले आपण यापूर्वी जे पेन्शन केस पाठवली होती तिथे हेच काढलेलं आहे. त्याच्यात 35 वर्ष 2 महिने 19 दिवस आहे. याप्रमाणे माहिती भरायची. यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त असेल किंवा मृत्यूमुळे या ठिकाणी आपल्याला फक्त त्यांचा जो शेवटचा ग्रेड पे आहे आणि मूळ वेतन आहे हे इथे टाकायचं आहे. एवढा टाकल्यानंतर पुढील कॅल्क्युलेशन आपोआप होऊन जाईल. नंतर दुसऱ्या सीटमध्ये जाऊया. या ठिकाणी त्यांचं अंतिम प्रथम इथं त्यांचं पदनाम टाकायचं, अंतिम वेतन, ग्रेड वेतन एकूण हे काढल्यानंतर या ठिकाणी त्यांचं पेन्शन जे होणार आहे प्रस्तावित निवृत्ती वेतन हे 87.05 आहे आणि यांना यापूर्वी 84.72 असं दिलेलं होतं. तर यांचा हा जो फायदा झालेला आहे तर या ठिकाणी यांना फायदा होत आहे.
आणि सेवानिवृत्त जे झाल्यानंतर पुढच्या 1 तारखेला यांचं सेवानिवृत्तीचं दिनांक राहील, याप्रमाणे माहिती भरायची. हे कॅल्क्युलेशन इथे आपोआप होईल, याची काही सध्या आपल्याला आवश्यकता नाही आहे. बाकी काही भरायचं काम नाही आहे. इथे फक्त जिल्हा कोषागार टाकायचं आणि जो आपला हेड असेल निवृत्ती वेतनाचा हा टाकायचा, एवढंच करायचं आहे. त्यामुळे हे सर्वांपर्यंत पोहोचवावे आणि जे ज्यांना जे शिक्षित नाही मजूर वर्ग आहे अशांचे जे कुटुंब असेल त्यांना याबद्दल माहिती नाही आहे, तर याबद्दल आपण पण आपल्या स्तरावरून थोडी त्यांना मदत करावी. धन्यवाद.